नमस्कार मंडळी, क्रेजी फुडी साताराच्या नवीन एपिसोड मध्ये मी बापूर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण निरा नदीत एक भन्नाटाची फिशिंग केलेली आहे. या फिशिंगची जबरदस्त रेसिपी बनवणार आहे. चला तर मग रेसिपी बघूया. मंडळी, पाहू शकता तुम्ही हा चिलापी फिश आहे. हा फिश 1.5 किलो आहे. तर चला तर मग आपण हा फिश फटाफट साफ करून घेऊया. चला तर मंडळी, फिश साफ करून झालेली आहे. याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. मित्रांनो, फिश साफ करून झाल्यानंतर फिश फ्राय बनवण्यासाठी या फिशला आपण हळद, मीठ आणि याच्यावरून लिंबू पिळलेला आहे आपण, आणि हे सर्व एकजीव करून आपण हे 1 ते 1.5 तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे. पाहू शकता मंडळी, आपला फिश पूर्णपणे 1 तास मॅरिनेट झालेला आहे. तर या फिश फ्राय बनवण्यासाठी लागणारे मसाले आहेत घरचे लाल तिखट, फिश फ्राय मसाला, गरम मसाला, धना पावडर, या ठिकाणी आपण चण्याचं पीठ किंवा बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ. तर हे सर्व मसाले फिशला व्यवस्थित पद्धतीने लावून घ्यायचे आहेत. मित्रांनो, तिखट आपण थोडंच घेतलेलं आहे. हे सर्व एकजीव करून घ्यायचं या. हे सर्व एकजीव केल्यानंतर बाजरीचं आणि चण्याचं पीठ एकत्र करून घ्यायचे. मंडळी, पीठ एकत्र झाल्यानंतर या ठिकाणी तेल घ्यायचं या. आम्ही या ठिकाणी 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. तेल पूर्णपणे तापलेलं आहे. त्यानंतर मासे घेऊन या पिठात बुडवायचे आहेत. माशांना चांगल्या पद्धतीने पीठ लावून घ्यायचंय जेणेकरून मासे खाली चिकटू नयेत. आणि ते तेलात सोडून घ्यायचे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. तीन ते चार मिनटं एक साईड भाजून घ्यायची. नंतर हा मासा पलटी करायचा आहे. तीन ते चार मिनटानंतर एक साईड पूर्णपणे भाजलेली आहे. त्यानंतर आपला मासा पलटून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने ही साईड सुद्धा 3 ते 4 मिनटं भाजायची आहे.
पाहू शकता मित्रांनो, मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे। अशाच पद्धतीने सर्व मासे फ्राय करून घ्यायचे आहेत। मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे। अशा पद्धतीने मासा बनवलेला चविष्ट आणि कुरकुरीत लागतो। दुसरा मासाही आपला एक साइड 4 ते 5 मिनिटं भाजलेला आहे, त्यानंतर पलटून घ्यायचा आहे। गोल्डन कलर हे उस्तोर भाजायचा आहे। चला तर मित्रांनो, ही रेसिपी आपण टाइम लॅपच्या सहाय्याने पाहूया। मित्रांनो, या जेवाय आपला फिश फ्राय रेडी आहे, तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी मी जेवणात घेतलेला आहे फिश फ्राय, फिश करी, राईस आहे, बाजरीची भाकरी आहे, कांदा आणि लिंबू आहे। चला तर मग मित्रांनो, आपण फिश फ्राय ट्राय करून पाहूया। पाहू शकतो तुम्ही खूप क्रिस्पी बनलेला आहे। मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि समोर येणारे बेल आयकॉन प्रेस करा।